प्रेसिडेंट बीन खुबशे हे सगळ्या देशभर आणि ज्याचे पडसाद अख्खे जगभर उठिल्ले असतात असे राहुल गांधीचेर जो अन्याय झाला आणि डेमोक्रेसीचेर जो आघात झाला ताजे कंप्लीट हे सांगिल्ले असा आणि काँग्रेस पक्षातर्फे आमचो कार्यक्रम हजेर ठरलेलो असा. आम्ही प्रेस घेऊन आणि लोकांमध्ये वचून हे जे किती घडलां पळयली आणि जो लोकशाहीचेर हो जो आघात असा तो लोकांसमोर आम्ही व्हरतलेच. त्याशिवाय एक ॲडवोकेसी म्हणून असता. सो आमकां जाय की सगळे हे आमचे जे सोशल लिडर्स असतात जे एड्युकेशनिस्ट असतात तांणी बी ही लोकशाही वाचवपा खातीर एक ॲडवोकेसी करून लोकां पर्यंत हे पावंक जाय की असे आमच्या देशात घडूंक जायना. आमच्या देशात मोस्ट इम्पॉर्टंट आमकां सगळ्यांक तुमकां सगळ्यांक की आमचे कॉन्स्टिट्युशन वाचवपाचे. आणि आज जो प्रयत्न हो चालला पळय न्ही तो डायरेक्ट कॉन्स्टिट्युशनाचेर आघात असा. तर हे एक झाले. हालींच आम्ही विमेन्स डे आणि अख्खो महिनो तरेतरेचे प्रोग्राम करून बायलांक कितलेशेच फुडें सरल्या तांचे सन्मान करून आमी सरकारूय पातळीचेर झाले आणि सोशल पातळीचेर झाले की बायलांक आमी खूप प्रोत्साहन दितात, एनकरेज करतात, बायलांक आमी इन्स्पायर करपाचे आमी प्रयत्न करतात. पूण सरकारा कडेन एक असो एक प्रोग्राम ना की ज्यो बायलो डिसएम्पावर्ड आसा, ज्यो बायलो ज्यांचेर वायलन्स जाता, ज्यांचेर डॉमेस्टीक आनी अदर वायलन्स जाता त्या बायलांनी फक्त कोर्टान पुलीस स्टेशनार आणि हांगाच म्हणजे ह्याच बॉडी कडेन वचपाचे. तांकां विमेन्स कमिशन सारखी जी बॉडी आसा ती फुली फ्लेज्ड आणि ती कॉन्स्टिट्यूट करून जी सरकारां आतां पयलीं सगळी सरकारांनी विमेन्स कमिशन कॉन्स्टिट्यूट करून बायलांक एक म्हणजे एक आधार तो. आणि बायलां म्हणजे आम्ही असे म्हणनात की फक्त गोंयची बायलां, टुरिस्ट जावं मार्जिनलायज सेक्शनांतली बायलां, गरीब बायलां, कित्याक जी एम्पावर्ड आसता बायलां तांकां व्हडलेशे त्रास जाल्यार डायरेक्ट ती लॉयर करतली, ती पुलीस स्टेशनाचेर वतली. दे डोंट नीड विमेन्स कमिशन. विमेन्स कमिशनची खरी गरज आसा ती गरीब बायलांक, डिसएम्पावर्ड बायलांक आणि ट्रॅव्हलिंग जे टुरिस्ट जे लोक हांगा येतात तांकां. कित्याक आमी दिसभर वाचतात कशे तरेचे वायलन्स बायलांचेर घडटा ते. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू विमेन्स कमिशन हे एक अतिशय महत्वाची एक बॉडी असा. आता तुम्ही सांगात विमेन्स कमिशन इज फंक्शनिंग. कितलो तेप झालो आम्ही विमेन्स कमिशनाचे किदेंच आम्ही ऐकनात आणि म्हाका अजाब जाता की मिडिया कडल्या ताजेर प्रश्न येनात की बाबा विमेन्स कमिशन कित्याक ना. आत्ता विमेन्स कमिशनच्या विमेन्स डेच्या ईवचेर एक नेमणूक झाली. आमकां सगळ्यांक बरें दिसलें की आज चल सरकारान शेवटी एकदां एक पावल मारलें की चेअरपर्सन अनाउन्स केली, नोटिफिकेशनूय बी आयलां आसतलें. पूण हे विजन नाशिल्ल्या गव्हर्मेंटाक, नॉलेज नाशिल्ल्या गव्हर्मेंटाक एक ऍक्ट तो वाचला तरी. विमेन्स कमिशन इज नॉट जस्ट वन चेअरपर्सन, दे हॅव टू कॉन्स्टिट्यूट द एन्टायर कमिशन. ताजे खूप मेंबर असतात आणि एक विमेन्स कमिशनचे एक वर्ष पहिली कमिशनूच नाशिल्ले, त्यांचा टर्म सोपिल्लो. ती काम करतात तांकां तरी तुम्ही एक्सटेन्शन देऊन अलाव करपाचे तेय करूना. वर्सभर विमेन्स कमिशन नाशिल्ले आणि आता जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूट केला व्हाय ओनली द चेअरपर्सन गाडयांनी हे घेऊन भोंवपाक. शी कॅनॉट फंक्शन बिकॉज अनलेस शी हॅज द एन्टायर विमेन्स कमिशन विथ हर, बिकॉज शी नीड्स एडवायस, शी नीड्स रेकमेंडेशन फ्रॉम ऑल हर मेंबर्स. ती कोर्ट कशें तें, इट इज अ पॅनल, इट्स नॉट वन सिंगल वन मेंबर कमिशन की ताणें जाय तशें आपल्याक डिसिजन्स घेवची. सो हॅव हुएवर हॅज कॉन्स्टिट्युटेड. हांव म्हणटा तुम्ही एक वाचात तरी तो ऍक्ट विमेन्स कमिशनचो, हाव पॉवरफुल दॅट ऍक्ट इज आनी ताजो कितलो हजारांनी बायलांच्यो केसी तांचे कडेन पडून राविल्ल्यो आसा. तर वाय इज गव्हर्मेंट इतले तुम्ही बायलां खातीर करता म्हणटा ते करता, वाय आर यू सो मच नॉट एट ऑल कन्सिडरींग द इम्पॉर्टन्स ऑफ विमेन्स कमिशन. हो एक म्हाका प्रश्न आज ह्या निमित्तान म्हाका हांवें ता खातीरच रिक्वेस्ट केले की म्हाका हो एक प्रश्न विचारपाचो आसा. कित्याक हाजेर कितेंच कोणूच उलोवप वक्तव्य करिना. आज स्मार्ट सिटी करून लोकांक इतले बायलांक हांवें पयली एकटेक सांगलें की वच आनी विमेन पोलीस स्टेशनाचेर कंप्लेन दी म्हणून. ती पयली पणजेन वचपाचेच ना. अरे पणजेन वचपाचेच ना जाल्यार आमी खंय वचपाचे? वाय दीस एन्टायर थिंग अबावट
पणजे स्मार्ट सिटी करूं सगळे डग अप केला. वी आर रीडिंग एवरीवेर अशें आसा. गाडयो पडटात. एंड व्हाय इज एवरीबडी जस्ट पुटिंग अप विथ दीस? कित्याक म्हणून आमी सगळीं जाणां अशीं जाल्यांत गोंयांत की कोणूच उलोवंक शकना, कोणूच जो मॅस करून दवरला पणजे. आमकां सगळ्यांक पणजे वचचें पडटा कामां निमित्त. आमी सगळींच जाणां, इट्स अ मेन सेंटर, पावर सेंटर ते, बिजनेस सेंटर ते. And why everybody is just tolerating all this nonsense of smart city mess? It is not smart city mess. There is no proper planning, there is no proper implementation, there is no timeline. So how long? And आता सगळे जण elected जे आमचे representative असतात ते हात वर करून ते म्हणतले की आमकां खबर ना इंजिनियरांक. इंजिनियरांक वी डोंट नो देम. आमी तांकां इलेक्ट करूंक ना न्ही. पणजेकारांनी तांकां बसयल्या किंवा खंयी आमकां इवन इन म्हापसा. वाय शूड वी बी बॉदर्ड अबाउट द इंजिनियर्स आनी हे? वेर आर द एमएलएस? हे जे इलेक्टेड काउन्सिलर एमएलए हांचें काम हे. सो वाय दे आर नॉट रिस्पोंडींग? सो इन दीस सिच्युएशन हांव म्हणटा की सगळ्यांक आमकां जागृत रावपाची गरज आसा. आनी मिडियाच्या माध्यमांतल्यान आमी तुमकां रिक्वेस्ट करतात की सगळे जाण आमी हाचेर एक वॉयस आमचो उठोवंक जाय. दॅट इज हाव द डेमोक्रेसी वील थ्रायव इन अवर कंट्री. इट्स नॉट बाय जस्ट आमी डेमोक्रेसी आसा म्हणून आमी सगळीं जर बसली थंड तर ती अशीच नाच जावन वतली. एक दीस आमकां कळटलें की आमचेर एक डिक्टेटर बशिल्लो आसा.